Subscribe to our channel, press the bell icon and never miss an update from Latestly. काही जणांना अजूनही या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय, म्हणजे मी तुमच्याबद्दल नाही बोलत, काही जणांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. पण आज जी मे महिन्याची तारीख आहे, म्हणजे मे महिन्याचा आता साधारणतः शेवटचा टप्पा, आपण त्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. एप्रिल मार्च एप्रिलपासून हे संकट आपल्या अवतीभोवती फिरायला सुरू झालं आणि आत्ता आपण पाहतात की ह्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत, म्हणजे पॉझिटिव्ह केसेसमध्ये अचानक थोडी वाढ झालेली आहे. हे संकट एवढं मोठं आहे की कोणाच्याही आकलनात किंबहुना त्याला समजण्याच्या आधी हे एवढं मोठं संकट आलेलं आहे. मग त्याच्यात साधारणतः एप्रिलमध्ये मी जे आपल्याला सांगू इच्छितो, एप्रिल एंडमध्ये आपल्याकडे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यात 1000 आसपास बेड्स होते. आज आपण ही हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल ह्यांची जर का एकत्रित संख्या मोजली तर मे अखेरीस आपण किमान 14,000, म्हणजे आत्ता फील्ड हॉस्पिटलमध्ये 3,000, म्हणजे जवळ आत्ता 7,000 बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण पुढच्या महिन्यात 13,000 ते 14,000 बेड्स हे हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो. अनेक जण पुढे येत आहेत, डॉक्टर्स पुढे येत आहेत, नर्सेस पुढे येत आहेत. हा सगळा टप्पा आपण ओलांडत असताना एक 2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन केलं होतं की तेव्हा रक्ताचा पुरवठा, थोडासा रक्ताचा साठा आपल्याकडे कमी झाला होता. अनेक जण पुढे आले, रक्तदाते पुढे आले, त्यांनी रक्तदान केलं. ते रक्तदान केल्यामुळे आजपर्यंत आपण विनासायास हे या सगळ्या उपचारात पद्धतीमध्ये रक्ताचा पुरवठा, मग कोविडचे पेशंट आले, नॉन कोविड पण आले, त्यांना देऊ शकलो. पण आता पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे, कारण आज आपल्याकडे साधारणतः पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. म्हणून मी तमाम रक्तदात्यांना एक नम्र आवाहन करतो आहे, गेल्या वेळेला आपल्याला थांबवावं लागलं होतं की आता आहे आपल्याकडे पुरेसा रक्तसाठा झालेला आहे, आता रक्तदान करू नका. आता मला पुन्हा आपल्याला महाराष्ट्राला रक्तदानाची गरज आहे, रक्ताची गरज आहे. आणि महाराष्ट्राचं रक्त काय असतं, महाराष्ट्राच्या रक्तामध्येच संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द कशी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा दाखवायची आहे. म्हणून पुन्हा एकदा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल मी आपल्याला विनंती करतो आहे की ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावं, रक्तदान पॉझिटिव्ह होऊ शकणाऱ्या आणि इतर सुद्धा जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना लागणारी रक्ताची आवश्यकता ही पूर्ण करावी. हे आरोग्याच्या बाबतीत झालेलं आहे. कारण एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला आता पुढे पावसाळा पण येतो आहे. काल सुद्धा मी आपल्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाऊस म्हटल्यानंतर पावसाचे साथीचे आजार आले, पावसाचे इतर काही सगळ्या गोष्टी आल्या. उन्हाळ्यामध्ये एक वेगळी साथ येत असते, पण ती साथ यावेळेला आली नाही. आपल्या सहकार्यामुळे घसा थ्रोट इन्फेक्शन असेल, उन्हाळी सर्दी असेल, ताप असेल, ही साथ तशी आली नाही. पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा खबरदारी घ्यायची, उगाचच भिजणं, उगाचच पावसात मजा करणं, तूर्त काही दिवस ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. शक्यतोवर सगळ्याच रोगराईपासून आपल्याला लांब राहण्याची गरज आहे. मग पाणी, स्वच्छ पाणी पिणं, पाणी उकळवून पिणं, ह्या गोष्टी त्या अनुषंगाने आल्याच, पण इतर ह्या सगळ्या आजारांपासून लांब राहणं म्हणजेच कोरोनापासून लांब राहणं आहे. एक गोष्ट मी जी तुम्हाला सतत एक गोष्ट सांगतो, तुम्ही म्हणाल्याची गोष्ट संपते की नाही कधी, तर ह्या सगळ्या काही दिवसांमध्ये अनुभवाला आलेल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष कोरोनाने किती मृत्यू झाले तो एक आकडा आहे, पण त्याचबरोबरीने ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, मी वारंवार सांगत आलेलो आहे, हाय रिस्क ग्रुप 55 वर्षाच्या वर आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर काही आजार ह्या काही गोष्टी असतील त्यांना, त्यांच्यावरती हा कोरोनाचा व्हायरस जास्त घातक दुष्परिणाम करतो आहे. आणि त्याच्यासाठी जसं आपण उन्हाळी साथींपासून दूर राहिलो तसंच पावसाळी साथींपासून सुद्धा दूर राहण्याची गरज आहे.
मग सर्दी, खोकला, ताप आणि जरा कुठे लक्षण दिसलं तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे प्रमाणावरती मुभा. त्याच्यात सुद्धा जसं हे एवढे लाख लोक आपण बाहेर पाठवले तशी आपली सुद्धा नीट आपण कुठे जाणार, काय जाणार, सुरुवातीचे काही दिवस, रोजचं नाहीये, काही दिवस आपण ह्या गोष्टी करून त्याची सुद्धा परवानगी देण्याचा आपण विचार करतो. काही भागात आपण दुकानं उघडतो आहोत, काही भागात आपण ऑफिसेस उघडतो आहोत, हळूहळू या गोष्टी आपण करतो. म्हणून अर्थचक्र हे मागेही तुम्हाला सांगितलं की 50,000 आसपास उद्योग सुरू झालेत, 70,000 आसपास आपण उद्योग करायला सुरू करायला परवानगी दिलेली आहे, पण प्रत्यक्ष 50,000 सुरू झालेत आणि 6,00,000 कामगार हे राज्यभरात हे कामावरती रुजू झालेले आहेत. चित्रीकरण करण्या सुरू करण्यासाठी सुद्धा मी आपल्याला मध्ये आपण वाचलं असाल की नाट्यगृह आहे, नाट्य रंगभूमी आहे आपली, मराठी चित्रपटसृष्टी, त्याच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टी, टी व्हीवरच्या मालिका आहेत, त्यांच्याबरोबर बैठका चालू आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितले की ग्रीन झोनमध्ये आम्हाला पावसाळ्यापूर्वी शूटिंग करायला मिळेल का, आम्ही सगळे नियम, सगळे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचं कटाक्षाने पालन करून, कारण आम्हालाही आमची काळजी आहे, साहजिकच आहे, हे फार महत्त्वाचं आहे. काळजी फक्त आम्ही कोणी यांनी त्याची घ्यायची याच्यापेक्षा स्वतःची काळजी स्वतः घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी आपण सुरू करायला देतो. चित्रीकरणाला सुरुवात परवानगी देण्याचा आपला विचार चालू आहे. त्याच्यानंतर पोस्ट एडिट, पोस्ट प्रॉडक्शन म्हणजे डबिंग, एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या मर्यादित स्वरूपात कसं करता येईल, लोकांना बाहेर फिरायला जायला परवानगी कधी देता येईल, आपण काही आउटडोर खेळ सुरू करायला काही परवानगी कशी देऊ शकतो, ह्या सगळ्याचा विचार आपण करतो.